सर आपला परिचय द्या ना. नाव आहे प्रवीण जगन पवार, राहणार पाळधी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ओके, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आपण. हो, पाळधी गावामध्ये. तर ह्या गावामध्ये टोटल म्हणजे खूप व्यवसाय आहे असं मोठ्या प्रमाणात, बरोबर. तर तुमच्याकडे टोटल किती जनावरं येतात? आपल्याकडे लहान मोठे 16 जनावरं. 16. त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी. हा, तर गाई किती आणि म्हशी? गाई 4 आहेत, म्हशी 7 आहेत आणि छोटे मोठे पिल्ले पिल्ले. ओके. अनुभव असा आहे की 3 वर्षापासून जे करतोय त्यामुळे त्यामध्ये जे आपण मिल्क चार्जर न होतो आपण जेव्हा, तर काही तृप्त नव्हत्या, म्हणजे शांत राहत नव्हत्या, म्हणजे त्यांना बेचैनी असायची नेहमी. पण जेव्हापासून आपण मिल्क चार्जर वापरायला लागलो ना, ते शांत झालं, शांत बसून राहून त्याला लागल्या, म्हणजे दूध काढताना त्रास द्यायला लागतो. आता त्याच्या आधी त्रास द्यायचा ना दुसरं. सुरुवातीला तुमच्याकडे किती जनावरं होते टोटल? सुरुवातीला 2च होते. 2 जनावरं होते. हा, तर मग तुम्ही हळूहळू 2 वरून किती जनावर होते आले? आता 16 जनावर. 16. आतापर्यंत काय होत होतं की मी सगळं टायमिंगनुसार करत होतो, पण तरीही आजार येत होते. ओके. मग डॉक्टरला बोलवायचं. कोणते कोणते आजार येत होते? लाईखुर येत होता, ताप म्हणजे टेम्परेचर वाढणे, किंवा गुंगणे, मीच गुंगले बाबा, त्याला काहीतरी ताप आला, तर ह्या गोष्टी करा. कॅल्शियम कमी झालं, सलाईन सोडा, उलटणे वगैरे. हा, उलटणे तर पहा, उलटणे दमलं होतं. उलटणे दमले होते? हा, एक मैसेज उलटून उलटून तिला भरून भरून वर्षभर भरलं होतं. वर्षभर? वर्षभर भरलं तिला. आणि नंतर मग विकली तिला. तोपर्यंत आपल्याला माहित नव्हतं मिक्स चार्जर आपल्याला आपण वापरला सर. मग तुम्ही म्हणजे तुमचा प्रवास करत करत इथपर्यंत आले. मग मिल्क चार्जर कसं सवाल? मिल्क चार्जर आहे ना, व्हिडिओ बघायचो मी रामसरांचे, शेती विषयक व्हिडिओ बघायचो. मला काहीतरी वेगळं वाटायचं, काय सांगते ते कळायचं नाही. पण एक दिवस म्हटलं काय बघावं, त्यात मिल्क चार्जरचे व्हिडिओ बघितले आणि जसं जसे शेतकऱ्यांचे अनुभव बघितले ना, मग तसं म्हटलं आपल्याला वापरायचं. माझे 2-4 फोन लावले. ओके. 2-3 ठिकाणी, पण रिस्पॉन्स नाही आला तेवढा. रिस्पॉन्स नाही भेटला. हा, बरं. त्यानंतर मग नाशिकवरून फोन आले, तुम्हाला मिळाला का चार्जर? मिल्क चार्जर. मग त्यानंतर 1-2 ठिकाणून नंबर भेटला, तिथून मिल्क चार्जर भेटलं. पहिल्यांदा ही गाय जी होती त्या गायीवर आपण ट्राय केला. अच्छा. ती दूध देतो तिच्या 4.5 लिटर. 4.5 लिटर. ओके. म्हणजे बच्चाला पाजून. हा, पण जेव्हा मिल्क चार्जर सुरू केलं बच्चाला पाजून आपण 6 लिटर काढलं तिथे. म्हणजे 4.5 वर 6 वर. 1.5 ते 2 लिटर दूध. 1.5 लिटर 2 लिटर. किती दिवसामध्ये तुम्हाला फरक सांगणार? म्हणजे आपल्याला तरी तिला 10-12 दिवस लागले. म्हणजे 10-12 दिवस. हा, धीरे धीरे वाढलं. म्हणजे असं नाही की बोल लगेच आज खाऊ वगैरे. लगेच 10-12 दिवसामध्ये तुम्हाला वाढलं, हरे झाड मिळालं. मग म्हणजे आता मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये काय काय समस्या होत्या? म्हणजे समस्या एक तर शेणाची समस्या होती, वास दूध उभं राहत नव्हतं. ह्या गाईचं शेण इतकं पातळ असतं की आणि वास इतकं येतो की उभं राहू शकत नाही. पण आता म्हणजे बाहेरचा जरी आला ना कोणी, तरी मी तो म्हणतो की यार तुमच्या गोठ्यात वास येत नाही. ते का? तर आणि माशी म्हणून नाही, फॅन फक्त लावलेलं आहे. बरोबर. फॅनची गरज नाही, माशी दिसत नाही. आता जर बघितलं तुम्ही सकाळपासून शेण पण नाही काढलं. शेण पण नाही काढलं. रात्रभर पूर्णपणे शेण तसंच आहे, तरी पण गोठ्यामध्ये शेण आहे असं जाणतच नाही. म्हणजे शेणाचा वासच येत नाही. बघा ना, हे जर्सी गाईचं शेण आहे, जर्सी गाईचं शेण आहे, आपण पडलेलं आहे. पण बिलकुल नाही, तर ह्या गाईचं शेण धारच असतील डायरेक्टली. म्हणजे ते शेण टाकायला लागले ना, आपण बाजूला सरकावं लागतं, साईडला कोण जाणार. बिलकुल. आणि पाठीमध्ये भरता नाही. या गाईमध्ये तुम्हाला काय काय बदल झाला? ह्या गाईची जी कातडी इतकी चमकली झाली, म्हणजे आता कोणी येत ना की वा एवढी चमकते का, तेल लावलंय का असं वाटतं. म्हणजे धुतली कधी होती लास्ट टाइम? हिला धुतली तर 2 महिन्याच्या आधी धुतली. काय बोलताय? हा, आता तिच्याकडे बघितलं वाटत कालच धुतली. बिलकुल. म्हणजे असं वाटतच नाही की तिचे केस बिस आहे म्हणून, लागत नाही हाताला काही. जसं की एखादा टोमॅटो वरती काय म्हटलं, एकदम चिकनी वाटते बास चमकते. चमकते आधी ही गाई पण तशीच. म्हणजे नाही, आधी नव्हतं. जेव्हा मिल्क चार्जर सुरू केल्यानंतर ही चमक आली. म्हणजे चमकायला कधी लागली? म्हणजे तरी बी तिला महिना लागला असेल चमकायला. एक महिना. त्याच्यानंतर ती आता बघा ना तिच्या बाकीचे जनावर वरती जर अभ्यास केला सर्वे, तर खोलगट बघा असतो किंवा मग इथं खाली गेलेलं असतं. परंतु हे बघा पूर्णपणे कसं आहे, शेप आहे, एकदम शेप आहे. आणि तिचं म्हणजे एकदम चमकते. म्हणजे आता ती काहीच एवढी हालचाल करत नाही. आधी इतकी होती ना, उभं राहिलं तरी माणूस आला दुरून वरची.
आणि बाकी मग ही पण चमकायला लागली आता. आधी आणली होती ना तेव्हा गायकडे बघायला बघा वाटत नव्हतं इतकी सुळसुळ सुकळी होती बघावं पण वाटत नाही. हा म्हणजे हे जे आहे ना सगळ्या पासवर्ड दिसत होत्या आता काही दिसतच नाही. इतक्या अंगावर आहे ना जिथं जिथं तिला कोचिळी होती आता कोचिळीमध्ये सापडतच नाही. कोचिळी साठी किती खर्च केला होता? कोचिळी साठी आम्ही 8व्या दिवशी फवारा मारायचो. हा कारण कोचिळी तेवढं व्हायचं ना. आणि आता आता काय म्हणजे फवाराचं कामच नाही विचारलं सुरू केलं. म्हणजे डॉक्टर जो बघा डॉक्टर आपल्या ओळखीचे झाले. तीन महिने झाले चार महिने झाले बोलवलंच नाही त्यांना. तर ते म्हणले काय बाबा काय झालं का तू बोलवत नाही म्हणले पुढं दुसरं डॉक्टर म्हटलं सर असं नाही आहे मी चार्ज वापरतो काय असतं पण असं ते काय ना त्यांचा विश्वास त्यांना माहित नाही त्यांनी अभ्यास नाही केलाय त्यामुळे त्यांचा विश्वास नाही बसणार. म्हटलं मी वापरतो शेजारी म्हणजे काका आहेत त्यांना सांगितलं आणि ते म्हणले वापरू कारण सहज विश्वास नाही बसत की डॉक्टर येणं अशक्य आहे कोट्यात. बरोबर इतर लोकांना माहिती आहे ना पण मग महागाचं जरी खाऊ घातलं तर परिणाम त्याचं तेवढं उत्पादन भेटतच ना. आम्हाला भेटलं म्हणजे तुम्हाला भेटलं म्हणजे सगळ्यांनाच भेटतं पण ते वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. ही जी म्हैस आहे ना बाहेर गावी गेलो होतो मी बाहेर गावी गेलो होतो आणि दिवसभर ना खाली बसून होती वडील घरीच होते त्या दिवशी दिवसभर खाली बसून खाली बसून होती आणि मी संध्याकाळी चार साडेतीन पावणे चार ला आलो आणि बघितलं तिचा ताप होता. म्हणजे डॉक्टरला बोलवला मग वडिलांनी फोन करून दिला डॉक्टरला म्हणजे तुम्ही या डॉक्टर म्हणले तुम्ही संध्याकाळी 6 पर्यंत येतो. मी आलो आणि बघितलं ताप येतो मग तिला 200 ग्रॅम मिल्क चार्जर चारून दिलं. आधी किती झाले होते? 100 रेग्युलर. तुम्ही डबल केला डोस? हा डबल केला 200 ग्रॅम चारलं आणि संध्याकाळी डॉक्टर येईपर्यंत टेम्परेचर नॉर्मल झालं. डॉक्टर म्हटलं टेम्परेचर नाही तिला काहीच नाही. चारल्यानंतर किती तासात नॉर्मल झालं? दोनच तासात ना. दोनच तासात? चार तास चारला दिलं आणि सहा डॉक्टर आला तोपर्यंत माझं दूध बीत काढून होऊन झालं तोपर्यंत ती नॉर्मल झाली. डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर म्हणले नॉर्मल आहे काय नाही तिला. म्हणजे हा हा फरक पाहिला ना तो घरच्या नाव वाटलं की अरे काहीतरी वेगळं आहे बरं का जादूच झाले नाही. हा आणि ही जी म्हैस आहे ती गेल्यानंतर ना बसून गेली होती अक्षरशः डायरेक्टली बसली होती. म्हणजे आता म्हटलं ती सलाईन कॅल्शियम ज्या 2-3 सलाईन माहिती का उठायची नाही. 200 ग्रॅम सकाळी आणि परत 2 तास 200 ग्रॅम म्हणजे 400 ग्रॅम चारलं संध्याकाळी दूध आली चार वगैरे 2-3 तास तिचा फोटो नाही काढला मी. जाणल्यानंतर तिचा फोटो डायरेक्ट हे जे बसलंय ना काही बिलकुल असं दिसत होतं मोजून घ्या डायरेक्ट सापळा दिसत होतो आज ना चमक तिच्या अंगावर आली डायरेक्टली म्हणजे तरतरीत झाले तिचे केस मानेवरचे केस बघा ना म्हणजे जर लोणीवर बघितलं तर मशीनचे केस असे बसून जातात खाली परंतु तिचे मानेवरचे केस बघा तिच्यामध्ये तेवढं काय आहे. आधी आपल्याकडे गाई नव्हत्या शेजारी काकांकडे गाई होत्या नाही नाही तिथे जर गेलो कधी गेलो कधी बाबा तिथे म्हणले चहा प्या तर चहा पी नव्हतं पित आम्ही आम्ही सांगायचो चहाच नाही पित का तर ते चहाचा वास वास अक्षरशः हातात घेत तुझा ना तरी प्यावा सांग एवढी तू जर म्हणजे ती नॉर्मल नव्हतीच आपण सांगतो घरच्यांचा ते घरच्यांनी तू चहा पित नव्हते मग आपण गाई घेतल्या आम्ही पितच नाही ना मग आम्ही पिलच नाही मग जेव्हा मिल्क चार्ज सुरू केलं ग्रामस्थांची व्हिडिओ पाहिले त्यांचं लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळं आहे मग दूध दुधाचा वास येत नाही दुधाचा कलर बदलला व्हाईट म्हणजे म्हशीचं कोणतं गाईचं कोणतं कळतच नव्हतं त्याच्यामुळे मग 2 दिवस आहे ना गाईचं दूध घरी ठेवलं त्याचा चहा पिला सगळ्यांनी नॉर्मल वाटलं. तिसऱ्या दिवशी घरच्यांना विचारलं तुम्ही गायचं दुधात काही फरक वाटला का म्हणलं नाही काय झालं म्हणलं 2 दिवस झाले गायच्या दुधाचं चार आणि म्हटलं आज बी कप आहे ना हातात आधी गायचं दूध म्हटलं खरं सांगतोय म्हटलं हो तो म्हणजे त्यांना विश्वास बसत होता ना गायचे आणि म्हशीचं दूध फरकच वाटलं नाही म्हणजे आई गाई घ्यायला नाही म्हणत तुम्ही वास येतो दूधच खाऊ नये म्हणू शकत काय करणार नकोच म्हणत काय आता वाटत की नाही खरंच चांगलं घेतलं बाबा आई चांगलं आपण चांगलं चांगलं करतोय बरोबर दुधात ना कॅन मध्ये सुद्धा फरक पडत होता की पिवळं दूध गायचं आहे आणि म्हशीचं आहे आता आणि वैकूय आता ओळखूच येत नाही ओळखूच येत नाही.
गाईला प्रमाण वाढवलेलं आहे. पंच्याहत्तर ग्राम दिली सकाळी, पंच्याहत्तर संध्याकाळी, आणि हिला पन्नास पन्नास आहे. अच्छा, म्हणजे हिचं दूध पण कमी आहे, त्याच्यामुळे पन्नास ग्राम ठीक आहे, साईज बी कमी आहे, आणि हिचं त्या गाईचं जे मोठी गाय आहे. आणि बाकी म्हणजे आता तुम्ही म्हणजे पूर्वी तुमची इच्छाच नव्हती की जनावर घ्यायची नाही किंवा गाय घ्यायची नाही, म्हणजे ही जर्सी ही ब्रीड आहे ना घ्यायचीच नाही, म्हणजे तुमचं जर्सी गायचं दूध आज गावठी गाय सारखं लागलं. आणि शेण आहे ना, शेणात इतका फरक झाला आहे की घरात वास येत होता त्या शेणाचा, म्हणजे गोट्यात उभे तरी वास येत नाही. हा तेच मी तुम्हाला सांगतो सर, आम्ही एवढे गोटे फिरतो, आम्ही समजा काही मोठे मोठे गोटे असतात आम्ही माहिती द्यायला पण जातो, पण तिथं गेल्यानंतर साहिल सरांना विचारा की आम्हाला उभं राहत नाही तिथं, काहीच नाही वाटत. आणि इथं असं वाटत सुद्धा नाही की आपण गोठ्यात उभे इथल्या कशा कशा मोवळेच बसत. आणि आता आता सापडत नाही ना वडिलांना उभं राहावं लागत होतं, माशा चालू आहे तरी बी ना माशा हाकलायच्या, आईला उभं राहायचं माशा हाकलायचं. आता काही फॅन नाही बंद असलं तरी काही माशी नाही. आधी म्हणजे दोन महिन्याच्या आधी तो पलीकडे उखडा फिरला होता, तो आपण उसळून ठेवला साईडला, पण त्याची गाळणी झाली होती अक्षरशः, म्हणजे गांडूळ होता सर, गांडूळ होता सारखं झालं तयार. आणि त्याची मागल्या दोन तीन जणांनी म्हटलं नाही बाबा गरजे शेतात टाकायचं बाहेर चालू आहे, तीन हजार मागणी पण वाढली, 3,035 चालू होतं. मग गरजे म्हटलं 4,000 घे बाबा, म्हटलं लगे 4,000 मी जायचं काय घ्यायचं आपल्याला, 4,000 मागितलं आपलं 4,000 मागितलं. मग ते गरजेने एक ट्रॉली दिली, म्हटलं बाबा नका देऊ, गरजे ऐकत नव्हते. क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला रेट पण जास्त जास्त भेटणार. आणि बाकी तुमचं चारा खाण्यामध्ये बाकी काय म्हणजे, हा म्हणजे चारा खाऊन झाला की रवंत जास्त वेळ रवंत करतो, चारा बिलकुल पळत नसतो, म्हणजे एवढा काळे आहे का एवढंच गव्हाणीमध्ये, बाकी सगळं खाऊ लागतो. आधी आधी काय त्याच्या आधी चारा खूप फेकावा लागायचा, खूप सोयाबीनचं आहे त्याच्यामुळे काळ्या फेकावं लागतात, त्याच्या आधी मक्काची कुट्टी पण फेकावं लागायची. आपण आता आधी जर्सी गायचं दूध खात होते लोक, आपण जर्सी गायचं दूध द्यायला आपलं काही दिवसानंतर आपण विचारायला सुरू केल्यानंतर ते म्हणले बाबा गावरान गायचं दूध आहे का, मी म्हटलं नाही जर्सीच आहे. हा म्हणजे अनुभव तेच स्वतः म्हणतात की बाबा गावरान गायचं बरं दुधाचे साय वगैरे मध्ये साय ना आपल्या म्हशीच्या दुधासारखे साय जाडे पतली पतली दिसेल वगैरे पण काढतो ना घरात तुपाचे घ्यान बघ तुपाचे बी आपल्या गावरांनी म्हशी वाणीचं म्हशीचं तूप कसं असतं तसंच रेवेळा जास्त तूप निघतं का असं काही फरक वाटलं का, जास्त निघतं ना साईज चांगली असेल भाकरी भाकराची भाकरी नॉर्मल आपल्या गाईंचा फॅट 4.08 आणि आता जनरल नाही आता आणि पूर्वी त्याच्या आधी 3-7-3-8 तुमचा फॅट पण वाढला, एसएनएफ पण वाढला, दूध पण वाढलं बरोबर, शेण पण सुधारलं, म्हणजे जनावरांचे ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या बंद झाल्या, आजार म्हणजे मेन म्हणजे आजार बंद झाले. गाव म्हणाला अक्षरशः एक डॉक्टर आला ना 500 रुपये म्हणून कारण गोळ्या जितक्या महाग हो त्यांच्या. काही काही शेतकरी म्हणतात की मी जर महाग आहे परवडत नाही देण्यासाठी, तर तुम्हाला तुमचं काय याच्याबद्दल मध्ये बघा, आपण थोड्या दिवस वापरलं तर ते महाग वाटणार आहे, पण रेग्युलर वापरलं तर आपले जे फायदे आहे ते जर बघितले तर आपल्याला ते स्वस्त पडणार आहे. कसं आहे की डॉक्टर लागणार नाहीये बरोबर, तुमचं दुधाची क्वालिटी वाढणार आहे, म्हणजे तुमचं रेट तिथे वाढून भेटणार आहे, तुमचे शेणाची क्वालिटी वाढणार आहे, तुमच्या जमिनीचं आपलं पीक वाढणार आहे बरोबर, म्हणजे ते स्वस्त ते तर फ्रीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दूध वाढणं फक्त हे आपला बोनस पॉइंट आहे. आणली तेव्हा त्यांनी सांगलं होतं की आपल्याला मायांक बाहेर येतं, त्यांच्याकडून ते ट्रीटमेंट होत नाही बाबा, ती त्रास होतो खूप. ही खेड्यावरून आणली, तुमच्या मित्राकडून मित्राकडून आणली, त्यांनी सांगितलं की बाबा मायाकडून काय होत नाही, खूप त्रास होतो. मग म्हटलं तुम्ही चार्जर वापर ती सॉल्व्ह होईल, म्हटलं बाबा मी काही वापरत नाही, तुला पाहिजे असेल तर घेऊन जा, माझी गाय घेऊन आलो. आणि आता मी चार्जर सुरू केलं, मिल चार्जर सुरू केलं, साधारण तुम्ही किती दिवसापासून मिल चार्जर? आता 5-6 दिवस झाले मिल चार्जर सुरू झाले, 5-6 दिवस झाले. म्हणजे आता तुम्ही आता लेटेस्ट चालू केले आणि तुमचं मायांग वगैरे बाहेर निघतो बरोबर, तुम्ही किती वेळ बाहेर निघाले?
ते त्याच्या आधी माहित नाही आपल्या इथे एक वेळेस निघालं बरोबर, तर लोटाला थोडस त्रास झाला त्याच्यामुळे तिचं आतमध्ये लोटताना फाटलं थोडस पस वगैरे झाला, पण तिचा चारा शेन वगैरे नॉर्मल आहे, कारण तिची इम्युनिटी पॉवर मीट चार्जरमुळे वाढली बघू शकतो की शेन वगैरे म्हणजे बाकीचं काही अडचण येतली दाखवायचं की रिझल्ट काय म्हणजे आपण छाती टोकून आणलंय की मिल्क चार्जर आहे त्याच्यामुळे याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच, इतकेही आपल्या शेतकरी येतात ना सगळ्यांना सांगितलंय की मिल्क चार्जर साठी आपण आणले म्हणजे आज जनरली विचार केला आजारी जनावर कोणी गोट्यात आणत नाही म्हणजे अनुभवासाठी तुम्ही आणली, पण मग समजा तुम्ही मिल्क चार्जर किती खाऊ घालते तिला, आता ती आता 250 ग्रॅम खाऊ घालते तिला 250 ग्रॅम त्यावेळेस शेणामध्ये काही फरक वगैरे चारा खायला जरा थोडासा चारा खात होते आणि याच्या आधी ना ते जे ज्यांच्याकडे होते ते काय करायचे चारा कमी करायचे कारण संध्याकाळी बस किती बाहेर येतो म्हणून चारा टाकायचे पाणी नाही पाजायचे त्याच्यामुळे ते अजून कमजोर होते, आपल्या इथे आल्यानंतर तिला चारा वगैरे पाणी काहीच कमी दिलं नाही, नॉर्मल सगळं ज्या नॉर्मल गायला देतो ना आपण तेच सगळं दिलं, जनरल म्हणजे जर एखाद्या जनावरांचं मायंग बाहेर आलं तर सत्ती कुठे चारा नाही खात किंवा मग म्हणजे ते अशक्त होऊन जातं गंभीर होऊन जातं, परंतु ह्या जर गायीकडे बघितलं तर कुणी म्हणणारच नाही तर मायंग बाहेर आलं बरोबर आहे ना, कोणाला पण जर मिल्क चार्जर किंवा एसीटी वैद्यकीय प्रॉडक्ट पाहिजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि सर आपण खानदेशी भागाचे लीडर आहेत तर आपलं परिचय द्या जेणेकरून जे शेतकऱ्यांना समस्या आहेत डायरेक्टली तुम्ही त्याची कॉन्टॅक्ट करू शकता, माझं नाव संदेश पवार, मी आपल्या खानदेशी विभागाचं काम बघतो धुळे जळगाव नंदुरबारचं आणि माझा नंबर आहे 99 22 97 77, धन्यवाद सर,